दर्शको, मी आता इथे एक नवीन युवा कलाकार आहे ज्यांनी रेशांपासून चित्र तयार करतो, त्याच्याशी आपण आता भेटणार आहोत. काय सांगाल तुझ्या कलेबद्दल एकंदरीत? नमस्कार, मी धनंजय टाकळीकर, चित्रकार. कमीत कमी रेशांमधून जास्तीत जास्त मांडण्याचा मी प्रयत्न करतो. याला आपण इंग्रजीमध्ये मिनिमलिस्टिक आर्ट सुद्धा म्हणतो किंवा कंपोझिटिव्ह लिनर ड्रॉइंग सुद्धा म्हणलं जातं याला. आता या समजा याच्यामध्ये जर का आपल्याला पाहायचं असेल तर ह्या चित्रांमध्ये हा आहे पॉट आणि इथं पाठीमाग घर, चंद्र आणि घराचा सगळे वेगवेगळे आपल्याला हे दिसत आहेत घरांचे प्रकार. म्हणजे इथून आपण आपल्या टेबलवर बसल्यापासून खिडकीतून आणि दरवाज्यातून बाहेरनं जो दृश्य दिसतो हे यथार्थ दर्शनातनं न दाखवता कंपोझिटिव्ह कमीत कमी रेषांमध्ये दाखवायचा याचा इथं प्रयत्न केलेला आहे ह्या सगळ्या लिनर ड्रॉइंगमधून. आणि हेच व्हिडिओ इन्स्टॉलेशनचा हा प्रकार लिनर ड्रॉइंगच्या माध्यमातून आपण घेतो. जर का वर आपण पाहत असाल तर ह्याला ग्राफिक आणि हँडवर्कमध्ये हे आपण कन्वर्ट करून याला आपण व्हिडिओ इन्स्टॉलेशन केलेलं आहे. हा, आणि हे कंपोजिशन अमूर्त शैलीमधले ही सगळी चित्र आहेत ही इकडची. आणि ही पलीकडची जी आहेत हम्पी, जे वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आहेत, हम्पीमध्ये सुद्धा जिथं प्रत्यक्षात त्या गोष्टी असून सुद्धा तिथं माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून माझ्या नजरेतून मी ते पूर्ण चित्र काढण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. अँगलने तुम्ही ते घेतलेलं? येस, एक्झॅक्टली. आणि पलीकडचं जर का बघत असाल आता हा जो पार्ट आहे या बाजूने की याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह पण आहे आणि रचनेचा भाग सुद्धा आहे तेवढाच. आणि अवकाश विभाजन इथं सोडलेला आहे. कमीत कमी रेषामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न आहे. अजून या कलेबद्दल वैशिष्ट्य काय आहेत, या कलेची काय सांगायचं आहे? कलेबद्दल वैशिष्ट्य की आपल्याला बारीक ते बारीक आणि कमीत कमी लाईनमध्ये आणि जास्तीत जास्त लाईनमध्ये पण काम करता येऊ शकतं, एक्सप्रेस होता येऊ शकतं. आता हेच मी चित्र मोठ्या स्केलवर करत असतो. आता समजा हे फिशच्या सिरीज मधलं आहे ग्लोबल वॉर्मिंगवर, तर हे चित्र मी आता कॅनव्हसवर इथं उतरवलेलं आहे ह्याच पद्धतीत. याच्यासाठी काय काय म्हणजे हे केलं तुम्ही? इकडे कॅनव्हस चित्र थोडंसं जवळून इकडे या बाजूला तुम्ही माहिती द्या म्हणजे दर्शकांसाठी चांगलं होईल. आता हे कशा पद्धतीने बनवलं? सी कोस्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग जे सध्या आपण फेस करतोय ह्यावर गेली मी 12 वर्ष ह्या ग्लोबल वॉर्मिंगवर मी चित्र काढतोय. आणि ह्याच्यामध्ये की जीवजंतू जे मरीन लाईफमधले जे आहेत जीवजंतू यांना काय इजा पोच असेल, जसं आपल्यालाही पण ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट पडतो तसं मरीन लाईफवर पण किंवा वॉटरमधले जे काही सगळ्या गोष्टींवर पडतो त्यावर मी अवेअरनेस क्रिएट करण्याचा माझ्या कॅनव्हसच्या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न करतोय गेली 12 वर्ष झालं. तर हे सी कोस्ट म्हणजे समुद्र किनाऱ्यावर सध्या भविष्यात ह्या अशा पद्धतीत मासे आपल्याला आढळून येतील मेलेल्या अवस्थेत किंवा मूळ ह्याच्या अवस्थेत. येस, हे आपण भविष्यात फेस करू शकतो या सगळ्या गोष्टींना. तर हेही या माध्यमातून मी फिशच्या अवेअरनेस करतोय. हा, आणि बरेच काही चित्र माझे युरोपियन कंट्रीजमध्ये पण आणि अमेरिकन कंट्रीजच्या गॅलरींबरोबर टायअप आहेत, अग्रीमेंट आहेत, तिथं विकलं जातं. मी मोस्टली तिकडंच जास्त प्रेझेंट होत असतो तिथं. म्हणले सोलापुरात चांगली संधी होती म्हणून मी इथं पार्टिसिपेट. तुम्ही सोलापूरचे? मी मूळचा सोलापूरला आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात फाईन आर्ट डिपार्टमेंटला मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. येस, तिथं मास्टर डिग्रीला मी शिकवतो. कसं आहे आपल्या सोलापुरात एकंदरीत या कलेबद्दल जर बोलायचं झालं तर काय काय परिस्थिती? म्हणजे या कलेबद्दल म्हणजे अमूर्त शैलीबद्दल, अमूर्त शैलीबद्दल थोडस अवेअरनेस नाही आहे तितकं, म्हणूनच मी हे मांडायचा इथं आज प्रयत्न केला. आणि त्याबद्दल हे 4 शब्दही मी तिथं मुद्दा म्हणूनच केलेले आहेत की माझा जो नेहमीच कल एक्सपिरियन्स मधनं होत गेला की हुबेहूब चित्र न काढता की आपल्याला काय वाटतं त्यातून आपण अभिव्यक्त होणं गरजेचं आहे. आणि मला पाहून चित्र रंगवायला आवडत नाही, रंगून पाहायला आवडतं. म्हणजे पाहून चित्र हे स्किल मध्ये जातं पण रंगून पण हे आर्ट मध्ये जातं. नक्कीच, यावर मी प्रयत्न करतो सर. खूपच छान सर. आणि एकंदरीत एक आगळी वेगळी कला आहे तुमच्याकडे आपण पाहतोय. आणि दर्शक इथे आल्यानंतर किंवा तुमच्या ज्या स्टॉलला व्हिजिट करणारे जे जो कोणी असतील ते नक्कीच ते त्यांना सरप्राइजिंग असेल आणि पहिल्यांदा पाहत असतील ते. एक वेगळं आर्ट आहे आणि तुम्ही या कलेसोबत सोलापूरचं नाव देखील एक वेगळ्या उंचीवरती पोहोचत आहात. त्याबद्दल जनता राज न्यूज चॅनलच्या वतीने तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.